त्या हॉर्नेट सारखी ना मजा नाही येत कुठल्या गाडीत. इन काय माहिती का मी स्पोर्ट्स बाईक का घेत नाही माहिती का, त्याच्या मागे रिझन एकच आहे, जो म्हणजे मी स्वतः. ही वाली टाकेल आता. कुठे जायचं आता आपल्याला, जायचंय कुठे नेमकं? ते हॉस्पिटलची येते ना तिकडे, पेट्रोल पंप कुठे नाही ना तिकडे. ओके स्वतः वाजलेत 2:49, जवळपास 3 वाजायला आले. ॲक्च्युली आता सीन असं नाही की एका बाईकच्या शोधात आहे मी, की जी मला बाईक सिटीमध्ये पण चालवता येईल, थोडीफार लॉंग तर नाही बोलता येत पण शॉर्ट टुरिंग बिरिंगला तर होईल, सो अशी बाईक आपण शोधवतो. आता लास्ट जी बाईक मी बघितली ती BMWची बघितली, 310 GS. पण तिचा सीन असा झाला आहे ना की ती आउट ऑफ बजेट, म्हणजे माझ्या आउट ऑफ बजेटला असं नाही बोलत आहे, ओवर प्राईस चालली आहे ती, म्हणजे जवळपास 4.5 लाखाच्या वरती चालली आहे ती. आणि ऑफकोर्स आपण मिडल क्लास माणसं, आपण कुठे डायरेक्ट हार्ड कॅश देणार 4-4.5 लाख रुपये, तर EMI करून तर जाम वरतीच चालली आहे ती. आणि दुसऱ्या ज्या गाड्या बघते त्या एवढा मला मजा येत नाही. मग असं होते की त्या गाड्या घेण्यापेक्षा माझी आहे ती हॉर्नेटमध्येच मी का राईड कंटिन्यू नाही करू शकत. सो मी अपग्रेडसाठी गाडी ना जवळपास 300 CC आसपास बघतोय. आता जसं की ही माझी होती हॉर्नेट 160, 160 CC होती. आणि याच्यानंतर अपग्रेडसाठी मी डायरेक्ट पुश तर करत नाही, 1500-1500 CC साठी हलकासा स्विच, तो म्हणजे आपल्या खिशाला पण परवडेल. बट आता सीन असा झाला आहे ना की सगळ्या गाड्या ओव्हर प्राईस झाल्यात. 2024 जर बोला ना तर खरंच मॅक्स, अरे भाई हायवे काय करतोय, रिंगा खेळतोय. तो सीन काय चाललंय मागच्या 2-3 महिन्यापासून ना, मी फक्त गाड्याच चेकआउट करतोय, फिक्स कुठलीच नाही गेली अजूनपर्यंत. मी लिस्टमध्ये गाड्या कुठकुठलं होतं माहिती आहे का, फर्स्ट म्हणजे ती हिमालय फर्स्ट होती ती BBGS GS 310, पण ती कॅन्सल करतोय मी कारण की ती खरंच ओव्हर प्राईस आहे. ती एवढी असं बोलू शकते की डिझर्व करत नाही त्या प्राईजला, ती 4.5 लाखाला आहे. त्यात मोड्स नाही काय नाही, ABS म्हणजे भरपूर काही असतं. नॉर्मल बाईक्स म्हणजे 250 CC भेटतो, म्हणजे 2.5-3 लाखाच्या गाडीमध्ये, पण ते त्या गाडीमध्ये नाही आहे. नंतर येते हिमालयन 450. आता हिमालयन 450 तुम्ही बोलाल तर भरपूर फुल्ली रोडेड गाडी आहे, सगळं फीचर्स आहे, सगळं A to Z, सगळं सर्व्हिसिंगसाठी पण परवडेल, ॲव्हरेज पण परवडणार आहे, सगळं चांगले ओके गाडी. बट तोच सीन की मला तिचा लुक नाही आवडला म्हणून ती गाडी मी ड्रॉप करतोय. आणि त्यानंतर ना सगळा ॲडव्हेंचरचा पार्ट काढून स्पोर्ट्स बाईक पण मी चेकआउट केला. तर स्पोर्ट्स बाईकसाठी ना मी एक गाडी अशी डोक्यात, म्हणजे बोलतात ना मनात घुसली आहे, जी की आहे ती म्हणजे R15. आता R15 सीन कसं आहे, रेड कलरमध्ये ना एक R15 बघितली मी. सो ती ना जरा बघायला माहीत नाही का, पण एवढी ॲट्रॅक्टिव्ह वाटते ना. आणि त्यात तिचे फीचर्स तर तुम्हाला माहिती आहे, V4 तर क्विक शिफ्टर दिले, TCS मोड आहे, भरपूर काही सीन आहेत त्यात. सो ती पण एक कन्सिडर केली आहे मी की हां चल ॲडव्हेंचर कॅटेगरीमध्ये जायचंच नसेल ना मला, तर मी स्पोर्ट्स बाईक म्हणून R15 पण एक घेऊ शकते. R15 अशी आहे ना की खिशाला पण परवडणारी आहे, माझ्या ॲव्हरेजमध्ये येते, मेंटेनन्सचा पण एवढा काही सीन नाही. सो ती पण एक डोक्यात ठेवली. सो मी आता चाललो आहे ती म्हणजे R15 बघायलाच. आता एक मित्र आहे त्यांनी ऑलरेडी 1.5 आठवडा आधीच R15 घेतली, तो पण सेम रेड कलरमध्येच. सो ती बोललो आहे जाऊन आधी चेकआउट करू काय ना. तो लाल कलर मला जाम आवडला आहे, म्हणजे जरा वेगळीच सेक्सी वाटते. व्हिडिओमध्ये फक्त सेक्सी वाटते का, ॲक्च्युलीमध्ये सेक्सी आहे ती बघावी लागेल. सेक्सी तर दिसते नो डाऊट. असेल मी ब्लॅक तर आलो 5 मिनिटात. ओके ॲज युज्युअल सगळ्या हातावर वेट येतोय, तर फक्त बाहेर नाही यायचं हायवेवरती कारण की हिला नंबर प्लेट नाही आहे पाठी. काय बोलता फ्रेम कसा वाटतंय? ओके तर फर्स्ट ऑफ ऑल ना मला नाही मेन सीन काय माहिती आहे का गाड्यांचा, की हातावर ना लय घाणवाला वेट येतं. हा 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 हॉर्न आहे, इम्प्रेसिव्ह आहे हॉर्न.
सेक्सी तीन काय माहिती आहे का, मी स्पोर्ट्स बाईक का घेत नाही माहिती आहे का, त्याच्या मागे रिझन एकच आहे, जो म्हणजे मी स्वतः, कारण की चुकून माकून कुठे मी खुजलीगिरी केली आणि जर मी कंट्रोलच्या बाहेर घेऊन गेलो कुठली गाडी तर माझी वाट लागेल. हॉर्नेट कशी कितीही काही करा माझ्या कंट्रोलमध्ये असते आणि ह्या गाड्या ना कधी काय झालं ना पुढे मागे वाट लागेल, म्हणून मी नाही जास्त पळवायला मागे त्या गाड्या, म्हणजे नाही जास्त प्रेफर करत त्या गाड्या. बट आता ना ओके हा म्हणा जरा पळवून बघू लेन बिनसाठी कशी आहे. बघितलं बघितलं कशी जाते वन साइड एका साइडला एकदम. रेड कलर कुठे ना कुठे तरी अट्रॅक्टिव्ह वाटतोच आहे. गॅप पॉवर तर आहे. ब्रेकिंग बघूयात इकडे ब्रेकिंग कशी आहे. ओके ब्रेकिंग ऑल्सो गुड. आता ही ना गाडी ऑन रोड 2,20,000-2,10,000 येऊन जाते. आता बार्गेनिंगवरती कुठे चांगला रेट भेटेल डीलरवरती डिपेंड आहे सगळं, पण मोस्टली तर 2,20,000 येऊन जाते आणि खरंच खूप चांगले कॉन्टॅक्ट असते 2,10,000 पण येऊन जाते. बट आजकालचं जनरेशन आजकालचं जनरेशन असं झालं ना की स्पोर्ट्स बाईक असो किंवा टुरिंगवाली बाईक असो बाई घेऊन जातातच जातात सगळीकडे, लाँग टूर बोला का कुठेही बोला, कोण बघत नाही आजकाल की बाई माझ्याकडे स्पोर्ट्स बाईक आहे मी कसं अडवेन लाँग टूर करू का काय. आणि जर मी ही घेतली ना तर मला एक सीन करावं लागेल, हॉर्नेटला परत रेडी करावं लागेल पूर्ण प्रॉपर लाँग टूरसाठी, कारण की ही तर मी जास्त लाँग टूरला घेऊन जाऊ शकत नाही. कोटेशन तर काढून येऊ चल. R15 ची टेस्ट ड्राइव्ह घेऊन झाली, एवढी मला पर्सनली बोलायला गेलं तर आवडली नाही मला एवढी, म्हणजे पिकअपसाठी आहे का, मी जी V3 चालवलेली ना V3ला कम्पेअर केलं तर V3ला कंपेअर केलं V4 सोबत आताच्या लेटेस्ट मॉडेलसोबत ते एवढी पॉवरफुल मला वाटली नाही. ती यमाचे शोरूम यमाच्या ना शोरूममध्ये जातो पहिले, आमच्या इथे शोरूम आहे तिकडे जाऊ त्या बाईकचं कोटेशन काढू. जवळपास ती 2:40-2:30 तो ऑन रोड होती ते. हिच्यासारखी गाडी नाही कुठली, त्या हॉर्नेटसारखी ना मजा नाही येत कुठल्या गाडीत, बघितलं कातली पॉवर मजा येते ह्याच्यात. कोटेशन काढून घेऊया आधी मग पुढचं पुढे बघूया काय ते. सगळ्या बाईक चाळायच्या सगळ्या बाईक, त्यानंतर एक फिक्स करायची, डायरेक्ट एकच जाऊन घ्यायची नाही, सगळ्या बाईकचं कोटेशन काढू, सगळ्या बाईक एक एक साईड बाय साईड स्टडी करू, त्यानंतर मग एक उचलू. R15 एकच प्लस पॉईंट आहे, खिशाला परवडणारी गाडी आहे, तिचा 50 आसपास तरी ॲव्हरेज येतो. ओके R15 तर शोरूममधून आलो आहे, हे त्यांनी कोटेशन दिले, ज्यांना इंटरेस्टेड आहे स्क्रीनशॉट मारा चेक करा, मी नंतर सांगा डिटेल आरामात सांगतो. आता घाई आहे खूप, कारण की ऑलरेडी वाजलेत 4:30 झाले ना. ओके सो हे 3 शोरूमचे 3 वेगवेगळे कोटेशन आहेत. फर्स्ट तर तुम्हाला दाखवतो बजाजचा डॉमिनो 400चा, त्याची प्राईस जशी की जवळपास मी बघताय कुठे गेली 2,89,000 म्हणजे 290 जवळपास, आणि इथे DP 90,000 पकडून एवढे EMI पडते. सेकंड वन म्हणजे रावा आला, अरे तुमच्या याच्या आधी परत फिरवलेला नाही, थांब ना थांब ना जरा शूट करते थोडा थांब ना. ओके सेकंड वाला जो आहे तो म्हणजे KTM 250चा, ते त्यांनी रफ वरच्यावर फक्त कॅल्क्युलेशन करून दिले. 250ची जवळपास कॉस्ट आहे 2,96,000 बघायला गेलो ना. तर थर्ड आहे तो म्हणजे आपला R15चा, R15ची अमाऊंट जर बघाल तर टोटल अमाऊंट आहे ऑन रोड 2,20,715 समथिंग आहे, त्याच्यावर मी 60,000 DP करून एवढं एवढं असं हप्ता रोखते. ओके सो बाकी तर जर जेन्युनली बघायला गेलो ना तर पणात अजूनसुद्धा GS Return असं, म्हणजे GS Return आउट ऑफ बजेट, म्हणजे मॅक्स आउट ऑफ बजेट चालली ती, म्हणजे बोलतात ना म्हणजे जवळपास 500 झाली. उरला प्रश्न तर 250 बऱ्यापैकी हाय बजेटमध्ये ती नाही बोलू शकत, पण 250चा सीन असा आहे ना की हाईट पुरत नाही ती,
310 आहे, तिथं बोललं जसं की आउट ऑफ बजेट चालले. R15 तर वेगळा लुक झाला, आणि उरला तर डॉमिनो 400 तर जुनी गाडी वाली. हिमालय 450 अजून बघितली नाही, पण मला लुकच नाही आवडलं म्हणून ती चेकआउट करायला नाही गेलं. कोटेशन बिटेशन काय नाही केलं, हा तिघांचं फोटो कोटेशन काढलं. बट बाकीचे जे काय असेल सीन तो सगळं एक्सपर्टसाठी होतो, हा पार्ट तिथे सेंड करतो. होपफुली तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल, थोडंफार इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की लाईक करा. भेटू आता अशाच इंटरेस्टिंग तर कुठल्या तरी असेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. पार्ट 2 येईल नक्कीच, पार्ट 2 ट्राय करेल मी बनवायला. भेटू तोपर्यंत, टिल अँड टेक केअर बाय, राईट्स अप अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. भेटू. R15 घेतली तर माझी परमनंट बाईक तर हॉर्नेटच राहील लॉंग टूरसाठी. पीस आउट.